झी 24 तास एक पाऊल पुढे। सिक्वेल सिनेमांची लाट मराठी सिनेसृष्टीमध्येही पाहायला मिळते, त्यामुळेच मराठीमध्ये गाजलेल्या झपाटलेल्या सिनेमाचा सिक्वेल लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे। महेश कोठारे या सिनेमाचा सिक्वेल 3D मध्ये घेऊन येत आहेत। या सिनेमात आदिनाथ कोठारे आणि सोनाली कुलकर्णी प्रमुख भूमिका साकारतीये, तेव्हा याच निमित्ताने या दोघांशी केलेली ही खास बातचीत। सगळ्यात पहिले तर तुमच्या दोघांचं झी 24 तास मध्ये खूप खूप स्वागत। खूप मी स्वतः एक्साइटेड होते जेव्हा मला कळलं की झपाटलेला जाता एक सिक्वेल येतोय। तर तुम्ही दोघं जण त्या फिल्म मध्ये आहात, एवढी गाजलेली फिल्म आहे आदिनाथ तुझ्या वडिलांची, सगळ्यात पहिले तुझ्याकडून जाणून घ्यायला आवडेल किती एक्साइटेड आहेस तू स्वतः या फिल्म मध्ये काम करायला। खूप एक्साइटेड आहे, मी खूप 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 एक्साइटेड आहे, पण त्याचबरोबर तेवढं टेन्शन पण आहे, कारण ते एक इट्स अ बिग रिस्पॉन्सिबिलिटी, इट्स अ बिग बर्ड। एक्सपेक्टेशन्स खूप वाढतं ऑडियन्सचं, कारण एकतर माझं जे कॅरेक्टर आहे आदित्य बोलके हा लक्ष्मीकांत बोलकेंचा मुलगा दाखवलाय, तर अजून म्हणजे प्रेशर वाढलंय माझ्या कॅरेक्टरवर। आणि ही कॅरेक्टर जी आहे खूप वेगळी आहे माझ्या, मी आजपर्यंत अशी भूमिका केली नाही। ह्या कॅरेक्टरचं जे अंग आहे ते खूप माझ्या बॉडी लँग्वेजपेक्षा वेगळं आहे, तर असं एक वेगळ्या बॉडी लँग्वेजचं कॅरेक्टर मी फर्स्ट टाइम करतोय, त्याला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे मला, तर बघू आता कसं होतंय। आणि त्याचबरोबर सोनाली बरोबर पण फर्स्ट टाइम मी काम करायची संधी मिळाली मला, आय एम व्हेरी एक्साइटेड। आमचं ट्युनिंग पण खूप चांगलं जमलंय, अँड वी गोना हॅव अ ब्लास्ट। सोनाली काय सांगशील, तू थोडेसे तिच्या नटरंगीच्या लुक मध्ये दिसतीयस, तर काय सांगशील काय यावेळेचं कॅरेक्टर आहे? नैना कोल्हापूर करीन, आता श्रीरंगपूरला आली आहे वाया सातारा। सो माझं नाव आहे या चित्रपटात मेघा सातारकरीन, आणि मी ॲक्च्युली एका लोककलाकार ची मुलगी आहे, म्हणजे माझी आई ही नृत्यांगण आहे, लावणी तिचा स्वतःचा फड आहे, आणि तिची इच्छा आहे की तिच्या मुलीने लावणी करू नये, तिने काहीतरी बाहेर शिक्षण करून मोठं कुठेतरी मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन छान नोकरी करावी अशी तिची इच्छा आहे। त्यामुळे मी एका कुठल्या तरी मोठ्या शहरात वाढलेली आहे, आणि लावणी आणि तमाशा या संपूर्ण लोककलेच्या बॅकग्राऊंडपासून लांब आहे, त्यामुळे जेव्हा आपण अशा आपल्या एखाद्या रक्ताच्या गोष्टीपासून लांब असतो, ती गोष्ट आपल्या रक्तात कुठेतरी भिनलेली असते, पण ती जी लांब इतकी वर्ष जी राहिली आहे ते तिला खूप सतावत आहे, आणि म्हणून तिला आयुष्यात ते करायचं आहे, आणि त्याच्यासाठी ती परत तिच्या गावी येते, आणि गावात एक जत्रा भरलेली आहे जिथे हा अख्खा सिनेमा पुढे घडतो, आणि तिची आई तिला लावणी करू देते का नाही या सिनेमात ते बघण्यासारखं आहे, कारण आय एम व्हेरी एक्साइटेड। नटरंगनंतर मी पहिल्यांदा चित्रपटात लावणी करते, आणि मध्यंतरी बऱ्याच लावणी च्या ऑफर्स होत्या, पण मला माझ्या चित्रपटात लावणी करायची होती, त्यामुळे झपाटलेला हा माझा चित्रपट आहे, आमचा चित्रपट आहे, आणि या चित्रपटात मला अप्रतिम एक लावणी करायला मिळणार आहे जी अवधूत गुप्तेनी कंपोज केली आहे, आणि फुलवा खामकर माझ्याबरोबर परत एकदा आफ्टर नटरंग वी आर डुईंग दिस लावणी अगेन, सो आय एम व्हेरी एक्साइटेड अबाउट दॅट। पण ओव्हरऑल मला जास्त एक्साइटमेंट आहे की हा सिनेमा 3D आहे। आत्तापर्यंत मराठीत पहिला हा सिनेमा आहे जो 3D शूट होणार आणि 3D रिलीज होणार। 3D इज बिकम व्हेरी बिग नाव वर्ल्ड वाईड, आणि मराठीत हे येणं खूप गरजेचं होतं, जे महेश कोठारे घेऊन येत आहेत, आणि तेही त्यांच्या 20 वर्षापूर्वी आलेल्या अतिशय गाजलेल्या ब्लॉकबस्टर हिटमध्ये। झपाटलेला हा पहिला सिनेमा होता मराठीतला जो हिंदीमध्ये डब झाला होता, म्हणजे इतका हिट झाला होता हा सिनेमा। सो जेव्हा एक ब्लॉकबस्टर ची सिक्वेल येते 20 वर्षांनी, त्यांचाच मुलगा करतो आहे, आणि ती 3 पट मोठी होते, म्हणजे 3D होते, या इतिहासाच्या गोष्टीत चा एक भाग होताना मला खूप आनंद होतो। तुम्हाला दोघांनाही असं विचारायचं आहे की जसं तू म्हणालीस की एवढा गाजलेला एवढा लोकप्रिय ठरलेला असा सिनेमा आहे, आपण सगळ्यांनी तो सिनेमा खूप एन्जॉय केला आहे, आजही TV लागला तरी आपण तो सिनेमा एन्जॉय करतो, असं कुठेच बोर नाही होत तो बघताना। त्यातले सगळे कॅरेक्टर्स जे आहेत, लक्ष्याचा कॅरेक्टर असो, आवडी असो, किंवा तात्या विंचू, किंवा अजून तो एक तो मांत्रिक होता, तांत्रिक जो होता बाबा चमत्कार, हे सगळे कॅरेक्टर्स इतके फेमस आहेत, ह्या सगळ्या फिल्ममध्ये सुद्धा थोडे काही कॅरेक्टर्स त्याचे असणार आहेत। त्याचा जो स्क्रीन प्ले आहे तो खूप वेगळा केला आहे महेशजींनी आणि अशोक पाटोळेंनी, तेच ओरिजिनली रायटर्स होते या फिल्मचे, अँड डॅड इज वर्क ओवर पिरियड ऑफ 5 years ऑन द स्क्रिप्ट। तर आणि आम्हाला बेसिकली काहीतरी नाविन्य आणायचा प्रयत्न केला आहे फिल्ममध्ये, फ्रेशनेस आणायचा प्रयत्न केला आहे, तर काही कॅरेक्टर्स आम्ही तसेच ठेवले आहेत, पण अजून नवीन एक फ्रेश कॅरेक्टर्स आणि नॉव्हेल्टी आणणारे कॅरेक्टर्स पण आणले आहेत या फिल्ममध्ये, ते मी आता सांगणार नाही तुम्हाला, ते तुम्हाला थिएटरमध्येच दिसेल, पण खूप इंटरेस्टिंग झाली आहे फिल्म,
आणि अख्खी फिल्म ही बेसिकली मी एवढंच सांगेन फिल्म बद्दल की ही अख्खी फिल्म श्रीरंगपूरच्या बाहेर एका जत्रेत घडते अख्खी फिल्म. ती अख्ख्या जत्रेचा सेट इथे एनडी स्टुडिओमध्ये लावलाय. नितीन देसाई इज द प्रोडक्शन डिझायनर अँड आर्ट डिरेक्टर ऑफ द फिल्म. त्यांनी खूप मेहनत घेऊन तो सेट डिझाईन केलाय आणि एक ग्रँड स्केलवर आम्ही आता शूट करणार आहोत तिकडे एनडीला. तर वी आर व्हेरी एक्सायटेड आणि प्लस 3D तर एक 3D एंटरटेनमेंट पॅकेज असणार आणि आमचा अभिनय पण तुम्हाला 3D दिसेल सगळ्यांना. लक्ष्याचा मुलगा कॅरेक्टर तू प्ले करतोयस, तुझ्या बाबांना जेव्हा मी मगाशी विचारलं तेव्हा त्यांनी ते खूप नॉस्टॅल्जी झाले, ते खूप भावूक झालेले, ते म्हणाले की ते खूप मिस करत आहेत यावेळी लक्ष्मीकांत बेर्डे यांना. तुला काय भावना आहे तुझ्या मनात यावेळेला, काय सांगशील? मी पण त्यांना खूप मिस करतो कारण ती मला माझ्यासाठी पण एक काकासारखे होते, एकदम जवळचे होते. आणि येस, मला अजून आठवते की माझा शकुला मध्ये आम्ही एकत्र काम केलं होतं आणि तेव्हा शूटिंगच्या शेवटच्या दिवशी ते डॅड लेवल म्हणाले की महेश आपण अजून एक फिल्म करायची मला आदिनाथ बरोबर. तर ती एक इच्छा अपूर्ण राहिली आहे पण ती ह्या निमित्ताने आम्ही पूर्ण करतोय, मी पूर्ण करतोय असं मला वाटतं की दिस फिल्म इज डेडिकेटेड टू लक्ष्मीकांत बेर्डे. आय थिंक एक ट्रॉली शॉट होता गाण्याचा आणि मला ट्रॉलीवर बसायला खूप आवडायचं, ट्रॉली किंवा क्रेनवर बसायला खूप आवडायचं. तर ट्रॉली शॉट होता आणि खूप मेहनत करून तो एक ओके टेक होत होता, मोठा शॉट होता, गाण्याचा शॉट होता लक्ष्मीकांत बेर्डे आणि आपली ही पूजा पवार. तर शॉट संपायला आला आणि माझा ना मी झोप, मला डुलकी लागली ट्रॉलीवर आणि माझा तोल गेला आणि कॅमेरा हलला, त्यानंतर माझं पॅकअप झालं. त्यानंतर आदिनाथ पहिल्यांदा महेश कोठारेंच्या सेटवर गेला तो दुबंग. जोक्स अपार्ट, मला अनफॉर्च्युनेटली मी कधी लक्ष्मीकांत बेर्डेंना नाही भेटले पण अर्थातच त्यांचे सगळे सिनेमे पाहिले आणि झपाटलेला सुद्धा पाहिलेला आहे. मला असं वाटतं की झपाटलेला हा असा सिनेमा आहे जो प्रत्येक भारतातल्या बऱ्याच लोकांनी पाहिला, म्हणजे महाराष्ट्रात सगळ्यांनी पाहिलाच आहे पण भारतात खूप लोकांनी पाहिला. तात्या विंचू हे कॅरेक्टर सगळ्यांना माहिती आहे. ब्रिंगिंग ऑफ द सिक्वेल, आय थिंक दिस इज अ ॲक्च्युअल सिक्वेल. म्हणजे आत्तापर्यंत खूप सिक्वेल्स येतात, 1, 2, 3, 4 बरेच आलेले आहेत पण सिक्वेल इज वॉट, जी आधीच्या गोष्टीला सिनेमा जिथे संपतो तिथून हा सिनेमा पुढे जातो. तर झपाटलेला 2 हे खऱ्या अर्थाने एक सिक्वल आहे मला असं वाटतं, कारण जिथे आधीचा झपाटलेला संपला आहे तिथे हा सिनेमा पुढे जातो आणि त्याच्यातले बरेच कॅरेक्टर्स जे ॲक्च्युली 20 वर्षानंतर जी एखादी गोष्ट आहे ती 20 वर्षांनी त्या गोष्टीला त्याचं पुढे काय झालं असेल या कल्पनेने हा सिनेमा उभा झाला आहे. आणि मला वाटतं की त्याच्यातले जे काही कॅरेक्टर्स आहेत ते 20 वर्षांनी नंतर सुद्धा अजून आहेत हयात, सो ते या सिनेमात तुम्हाला बघायला मिळतील. म्हणजे तात्या विंचू बरोबर कोण कोण हयात आहेत हे तुम्हाला सिनेमात बघायला मिळेल. खूप आत्ता सुंदर दिसतेस तू, आत्ता एक काही 2 ओळी वगैरे गाऊन दाखवशील आमच्या प्रेक्षकांना जे तुझं रावणीचं गाणं आहे. तुम्ही दोघे जण मिळून गायलात आणि एक थोडंसं मी ढोलकीवाला, मी फक्त ढोल ताल देईन मी थोडा वाजवीन. तर मेधाताई आता एक लावणी परत सादर करणार आहेत. मेधा ताई बोलून सॉरी असं अनाऊन्स असं करतात ना सर, मेधा मेघा मेघा सादर करीन आता एक लावणी सादर करणार आहे. तर हो जाऊ. मला कळलेच नाही माझ्या काळजात मुक्काम केला, गबाई माझ्या काळजात मुक्काम केला. टन 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 टन, क्या बात आहे. आपण आताच बघू शकतो किती सुंदर केमिस्ट्री तुमच्या दोघांची रंगलेली आहे. थँक्यू सो मच. अख्ख्या सिनेमात हेच काम आहे, मी नाचणार हे वाजवणार. थँक्यू सो मच आमच्याशी बोलल्याबद्दल आणि ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू सो मच. झी 24 तास एक पाऊल पुढे.